पवार गुट के मंत्रियों को सौंपे जाने वाले विभाग को लेकर शुरू चर्चाओं पर बोलते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस और अजीत पवार पर उनके विधायक भरोसा करते हैं। ऐसे में किस मंत्री के खाते में कौन सा मंत्रालय आएगा, इस बात की बजाय हमारी प्राथमिकता महाराष्ट्र को नंबर वन बनाना है। विपक्ष के नेताओं के आरोपों पर जवाब देते हुए उन्होंने आगे कहा कि ये महायुति है न कि महाविकास आघाड़ी। नाही, त्यांनी काय खुलासा केला त्यावर मी काय बोलणं योग्य नाही। जे प्रत्यक्ष दर्शी त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलेलं बरं किंवा त्यांनी सांगितलं काय नाही। मी कालही सांगितलं की राजकारणामध्ये ॲडिशन महत्त्वाचे असतात। जेवढं जास्तीत जास्त लोक जुळतील आणि वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक जेव्हा एका विचारधारेला जुळतात तेव्हा देश हीच हेच समोर ठेवून, महाराष्ट्राचं हीच समोर ठेवून, देशाचं हीच समोर ठेवून काही गोष्टी जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात। त्यामुळं याला कोणतं खातं मिळेल, त्यांना कोणतं खातं मिळेल, शेवटी सरकार आहे। सरकार हे तिघही नेते जे आहेत, देवेंद्रजी, एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब, हे दोघंही तिघही नेते आमचे इफिशियंट नेते आहेत। आणि मला वाटतं कुठलं खातं कोणाला देण्यापेक्षा हे सरकार मजबूतीने चाललं पाहिजे। हे सरकार 13 कोटी जनतेच्या विकासाकरता काम केलं पाहिजे। शेवटी जनतेचा विकास महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला पाहिजे विकासामध्ये।